नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी इथे शेंगदाण्याचे लाडू करते. हे मी 1.5 कप शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले, आणि त्यामध्ये घालायला 1 कप गूळ घेतला किसलेला. चला तर आपण ह्याची पावडर करून घेऊया शेंगदाण्याची. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेते, आणि शेंगदाणे आधी बारीक करून घ्यायचे, ते नंतर बारीक होत नाहीत. आता आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊया. काही कठीण नाही आहे. उपवासासाठी हे लाडू उपयोगी आहेत, शिवाय संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी. असे लाडू माझ्याकडे कायम होतात, माझ्या मुलाला खूप आवडतात. तो बेसनचे लाडू नाही खाणार, पण हे असे लाडू खाईल. आता आपण मिक्सरमधून पुन्हा फिरवून घेऊया. हे पहा, गूळ आणि शेंगदाणे एकजीव झाले. आणि आता काय करायचं आहे, आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. आता सध्या उपवासाचे दिवस असल्यामुळे मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते. याआधी मी उपवासाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये गूळ आणि शेंगदाणे दोनच पदार्थ असल्यामुळे लाडू वळायला त्रास होत नाही, एका हाताने पटकन होतात लाडू. चला तर मग झटपट होणारे शेंगदाण्याचे उपवासाचे लाडू तुम्हाला कसे वाटले? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.